शासनाच्या महसूल विभागातर्फे नवीन धोरण अवलंबून 1000 ते 20000 पर्यंतचे मुद्रांक विक्री बंद केली आहे. मुद्रांक छपाई शासनाने बंद केली, तसेच भविष्यात 100 व 500 रुपयाची किमतीचे मुद्रांक विक्री बंद करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. यामुळे राज्यातील मुद्रांक विक्रेते हे बेरोजगार होतील, त्यांच्या कुटुंबावर उपासमारची वेळ. त्यामुळे शासनाच्या धोरणाचा विरोधी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाचा मुद्रांक विक्रेता व दत्त लेखक महासंघ यांच्या वतीने आंदोलन करण्यात मोठ्या संख्येने करण्यात आले. मुद्रांक विक्रेते व दत्त लेखक सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदनही यावेळी देण्यात आले. या निवेदनानुसार ब्रिटिश काळापासून मुद्रांक विक्रेते व दत्त लेखक हे राज्यातील जनता आणि शासन यामधील दुवा म्हणून काम करीत असतात. शासनाच्या ई गव्हर्नरच्या योजना ह्या ज्या वेळी शासन राबवते त्या त्या वेळी आमच्या मार्फत जनतेला पुरवण्यात नेहमी हातभार लागलेला आहे. शासन आता नवीन धोरण अवलंबत आहे. आमच्या स्टॅम्प विक्रीची मर्यादा 30000 वरून 10000 आणली गेली, तसेच 1000 20000 पर्यंत मुद्रांक विक्री बंद केले. मुद्रांक छपाई देखील शासनाने बंद केली आहे, तसेच भविष्यात 100 व 500 रुपयाचे मुद्रांकही विक्री बंद करण्याचा शासन विचार आहे. त्यामुळे राज्यातील मुद्रा विक्रेते बेरोजगार होतील, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. म्हणून सहानुभूतक विचार करून 100 व 500 मुद्रांक बंद करू नये अशी मागणी सरकारला करण्यात आली आहे. या मुद्रांक विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष दिलीप देवरे, धुळे जिल्हा अध्यक्ष आर आर पाटील, तहसील कचेरी अध्यक्ष नासिर पठाण, शिरपूर अध्यक्ष घनश्याम कुलकर्णी, शिंदखेडा अध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे, रवींद्र माळी, रवींद्र थोरात, भाचंद्र भांडारकर, मनोज कुलकर्णी, दिलीप पाकले, बाळासाहेब खानकरी, बापू वागुड, बाळू टोमरे, दयानंद भट, दिनेश जोगी, दीपक गोराने, दिनेश शुक्ल, धनंजय गिरासे, मंगेश सोनार, अशोक धात्रक, मिलिंद जैन, हेमंत सोनार, राजू रणधीर, अशोक चौधरी आदी उपस्थित होते. मुद्रांक विक्रेते व दस्त लेखक यांचे राज्यस्तरीय धरणे आंदोलन आज सुरू आहे आणि ते आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आहे. हे एक दिवशी धरणे आंदोलन करण्याचा हेतू काय, याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे. हा मुद्रांक विक्रेता बंधू हा अनेक दशकापासून अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे इनामी इतवारीने व्यवसाय करीत आहे. आजपर्यंत मुद्रांक विक्रेत्याला कुठल्याही प्रकारचा डाग लागलेला नाही. देशात घातलेल्या तेलगी घोटाळ झाला, परंतु त्यामध्ये सुद्धा मुद्रांक विक्रेत्याचा सहभाग नव्हता, ही विशेष बाब आहे. शासनाने अनेक वर्षापासून मुद्रांक विक्रेत्याला समाप्त करण्याचे निर्णय घेत आहे. अनेक एक चुकीचे निर्णय घेऊन मुद्रांक विक्रेता कसा हद्दपार होईल याचं पद्धतशीरपणे कारकसन चालू आहे. आधी त्यांनी सरकारने जी आम्हाला 1000 ते 20000 पर्यंत मुद्रांक विक्री होती परवानगी ती बंद केली, 30000 पर्यंत आम्ही कोणाला स्टॅम्प विकू शकतो ती बंद केली, म्हणजे असे नाना प्रकारचे केले. आणि गेल्या 50 वर्षापासून 3% मनोदी आहे, आजपर्यंत 30 आहे. एवढी महागाई वाढल्याचं सुद्धा आमचा विचार शासनाने केला नाही. आता तर शासनाने कर केलाय, फक्त 100 ते 500 शिल्लक असलेले आम्ही विक्री करतो स्टॅम्प, तेही बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आम्ही जगायचं कसं, आमच्या कुटुंबाने काय करायचं, असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत. म्हणून शासनाला आम्ही लक्ष व्यक्त करतात, आज हे धरणे आंदोलन केलं. त्यानंतर आम्ही साताऱ्यात पूर्ण महाराष्ट्राचं आंदोलन केलं. त्याच्यानंतर आम्ही मुंबई महानिष्ठ पुणे यांना भेटलो, निवेदन दिलं, त्यांना आम्ही इशारा दिला, त्यांनी ते मंत्रालयात पाठवलं, पण मंत्रालयामध्ये ते काही फाईल पुढे हलत नाही. पण त्याच्याकरता आम्हाला हे स्टेप बाय स्टेप निर्णय घ्यावा लागत आहे. आता जर शासनाने ऐकलं नाही तर आझाद मैदानात आमचं आंदोलन, आमच्या मुद्रांक विक्रेत्यांच्या कुटुंबासहित बिरार आंदोलन तिथे होणार आहे, याची सर्व जबाबदारी सरकारने घ्यायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.